सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा बांधक होतो डॉक्टर तर सफाई कामगार कॅशियर वातावरणाच्या बदलामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरले गेले कावली गावात ही मोठ्या प्रमाणात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे परंतु गावात ॲलोपॅथिक दवाखाना असताना त्या ठिकाणी डॉक्टर कंपाऊंडर कोणतेही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने केवळ पट्टीबंधक व सफाई कामगार यांच्यावर जबाबदारी येऊन पडली आहे जिल्हा परिषद अंतर्गत कावली येथे ॲलोपॅथिक दवाखाना आहे साथीच्या आजारामुळे त्या दवाखान्यामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या गेली आहे परंतु केवळ गोळ्या देऊनच त्यांचे समाधान करत असल्याचे नागरिक सांगत आहेत त्या ठिकाणी आरोग्यसेविका डॉक्टर व कर्मचारी कधी का आपल्या कामावर दिसत नसल्याने नागरिक दवाखान्यामध्ये जावे की नाही जावे या विचारात आहेत चुकीची औषधे दिल्याने रुग्णांना अपाय होऊन मृत्यूही होऊ शकतो म्हणूनच डॉक्टरांऐवजी फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची असते परंतु सदर दवाखान्यामध्ये फार्मासिस्ट कधीही पाहिला नसल्याचे नागरिकांनी सदर प्रतिनिधीला यावेळी सांगितले या दवाखान्यात वसाळ कावली व गव्हाची पाणी अधिक गावांचे नागरिक उपचार करण्यासाठी येतात परंतु संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने त्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी झाली आहे सदर दवाखाना कित्येक वर्ष बंद अवस्थेत पडलेला होता परंतु लोकमतने वारंवार बातम्या प्रकाशित करून शासनाला जागे करून हा दवाखाना सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतले परिणामी दवाखाना सुरू झाला कर्मचारी मिळाले सुरळीतपणे दवाखाना ही काही दिवस चालला गेला परंतु कोणत्याही समितीचा कर्मचाऱ्यावर वचक नसल्याने कर्मचारी मनमाने करू लागले सदर दवाखान्याची वेळ सकाळच्या वेळेला व सायंकाळच्या वेळेला असल्याचे बोलले जाते परंतु एकच वेळेस हा दवाखाना सुरू असतो मात्र कर्मचारी कोण येतो कोण जातो याकडे कोणाचेही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने कर्मचारी मनात येईल तसे वागू लागले गावामध्ये मोठ्या प्रमाणात साथीची सर्दी पडसे ताप लागण झाली आहे परंतु सदर दवाखान्यामध्ये कोणतीही सुखसुविधा व डॉक्टर नसल्याने रात्री अपरात्री मिळेल त्या वाहनाने धामणगावसारख्या ठिकाणी उपचाराकरता जावे लागत आहे याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष देतील काय असे गावकरी बोलत आहेत महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी अतुल टाले कावली अमरावती महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा